नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पाहू शकता आपण ओला मी यूज केली आहे 1-2 महिने झालं। तर त्या ओलाचं आपण आज थोडंसं पाहणार की काय कंडिशन आहे या गाडीची। तर तुम्ही ओला घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, ही गाडी आहे ती ओलाची S1X आहे माझ्याकडं। 4 किलोवॅटमध्ये याची बॅटरीची आहे कॅपॅसिटी। या गाडीमध्ये कलर 7 ते 8 कलर आपल्याला भेटून जातात, पण ज्या प्रकारचं स्पेसिफिकेशन या गाडीमध्ये मिळतं ते मला वाटत नाही की कदाचित आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये भेटत असन। कॉस्ट कमी आहे असं म्हणता येईल, पण या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की जे कंपनी सांगते की 190 किलोमीटर किंवा 193 किलोमीटर ही गाडी जाऊ शकते, तर अशा प्रकारचं कोणतंही या गाडीच्या मार्फत आपल्याला ॲव्हरेज हे मिळत नाही। तर या डिस्प्लेमध्ये जर पाहिलं, या गाडीचा जर डिस्प्ले आपण ओपन करणार आहे, गाडी चावी आहे त्याची फिजिकल की तुम्हाला मी दाखवतो। ही अशा प्रकारची आपल्याला एक चावी मिळते जी आहे ओला दोन्ही साईडला लिहिलेलं, आणि झिगझॅग प्रकारची ही चावी आहे। याच्यासोबत आपल्याला 2 चाव्या दिल्या जातात गाडीसोबत, आणि ही आहे गाडीचं स्विच। तर या गाडीच्या स्विचमध्ये आपण समजा हे आता चावी केली आणि ऑन केलं, तर तुम्ही गाडीचा डिस्प्ले पाहू शकता। आत्ता चार्ज आहे 99%, आणि ती रेंज आहे फक्त 132 किलोमीटर, म्हणजे 90 किंवा 190 आणि 193 किलोमीटर जे त्यांच्या वेबसाईटला दाखवलं जात आहे, तर ते कुठेही होताना दिसत नाही। आणि पहिला तर एक मला मेजर इफेक्ट असा झाला की गाडी घेतल्यानंतर पहिल्याच महिन्यात तिला टो करावी लागली। चालूमध्ये गाडी बंद पडली, पावसाचं पाणी त्याच्यात घुसलं, त्याचे ब्रेक खराब झाले, त्याच्यामुळे ती गाडी पुढंही पळत नव्हती आणि मागे येत नव्हती अशा प्रकारे। मग त्याच्यानंतर सर्व्हिस सेंटरला फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला गाडी टो करावी लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल। तो चार्ज मिनिमम 2200 रुपये ते 1900 रुपये इतका होता की ओला टो करणार गाडी आणि आपल्याकडून तो चार्ज वसूल केला जाऊ शकतो असं। पण मी ती सर्व्हिस घेतली नाही त्यांची, मी स्वतःच गाडी केली आणि तिला उचलून शोरूमला आणलं। शोरूमला आणल्याच्या नंतर ते जे आहेत इथं हा जो ब्रेक आहे, या ब्रेकच्या आतमध्ये इथे या खोपडीमध्ये एक छोटासा सेन्सर आहे, त्या सेन्सरमध्ये पाणी गेलं आणि तो सेन्सर बंद झाला होता, त्याच्यामुळं गाडीही चालू शकत नव्हती। तर मित्रांनो, गाडीने जास्त काही प्रॉब्लेम दिलेला नाही आत्तापर्यंत, पण एक भरोसा म्हणतो आपण, तो भरोसा ठेवण्यासारखी गाडी मला तर वाटत नाही की ही गाडी एक भरोशाच्या लायक आहे, जेणेकरून तुम्ही घेतली तर लॉंग रूटला जाऊ शकता किंवा एक सेफ्टी फीचर्स म्हणून किंवा सेफ्टी म्हणून तुम्ही लांब जाऊन रिटर्न येऊ शकता। गाडी कधीही धोका देऊ शकतो, कारण आत्ताच बातमीला पण पाहिलं होतं की एका युवकाने काय केलं होतं की ओलाचं शोरूम हे जाळून टाकलं होतं कारण सर्व्हिसच नाही आहे। ज्या गोष्टी द्यायला हव्यात कंपनीने त्या गोष्टी बिलकुलही कंपनी देत नाही आहे। तर कलर आहेत चांगले आहेत, 4 किलोवॅट आहे जे त्यांचं रेंज द्यायचं म्हणतायत की 190 जाईल, तर ते फक्त देत नाही, तिथं फसवणूक केल्यासारखं आहे ग्राहकांची। घेताना मित्रांनो विचार करून घ्या, गाड्या भरपूर आहेत इलेक्ट्रिक, आणि इलेक्ट्रिक गाडीचं थोडंसं भरपूर आपल्याला ऑप्शनसुद्धा आहेत। जर विचार करायचा असेल तर चांगला विचार करा आणि ओलाकडे पण पाहू शकता, असं नाही की ओला घेऊ नका, पण सर्व्हिस त्यांनी द्यायला पाहिजे। एवढी बेटर सर्व्हिस देतील तेवढी ते चांगलं होणार आहे, पण सर्व्हिसच बेटर नाही, त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता की दुसरेही ऑप्शन मार्केटमध्ये आहेत। तर हेच होतं आजचा एकदम शॉर्ट व्हिडिओ, ज्याच्यात आपण ओलाविषयी थोडक्यात जाणून घेतलं आहे।